चोपडा शहरातील महावीर नगर भागालगत यावल रस्त्यावर रात्री अकराच्या सुमारास दोन मोटारसायकलींची धडक झाली आहे अचानक झालेल्या या अपघातात दोन जण जखमी झालेले आहेत चोपडा येथील अतुल सुधाकर शिंपी हे आपल्या पत्नी व दोन चिमुरडांसह शहरातून आदर्श नगर येथे त्यांच्या घराकडे जात असताना रस्ता ओलांडत होते वरती विष्णापूर येथे जाणाऱ्या ज्ञानेश्वर दिगंबर कोळी यांच्या मोटारसायकलीची शिंपी यांच्या मोटारसायकलीत जबर धडक बसली यावेळी दोघंही चालक जखमी झाले असून अतुल शिंपी यांना जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले ज्ञानेश्वर कोळी यांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात शिंपी यांच्या दोन मुले व पत्नी यांना जास्त इजा न होता ते यातून सुखरूप बचावले आहेत